दिग्रस इस कैंकर। केंद्रीय मंत्री नारायण राणे द्वारा हाल ही में राज्य के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे के खिलाफ किए गए आपत्तिजनक वक्तव्य पर राज्य भर के शिव सैनिकों का गुस्सा फूट पड़ा है। ऐसे में यवतमाल जिले के दिग्रस शहर में स्थित छत्रपति शिवाजी महाराज चौक पर मंगलवार को स्थानीय शिव सैनिकों ने नारायण राणे के पोस्टरों को चप्पलों से पीट कर, पोस्टर जलाकर और नारायण राणे मुर्गी चोर जैसे नारे लगाकर विरोध प्रदर्शन किया गया। यवतमाल जिले के दिग्रस शहर में छत्रपति शिवाजी महाराज चौक पर भाजपा के केंद्रीय मंत्री नारायण राणे के खिलाफ जमकर विरोध प्रदर्शन कर रहे ये दिग्रस शहर और दिग्रस तहसील के शिव सैनिक है। मालूम हो कि हाल ही में राजनीतिक मर्यादाओं को लांघते हुए नारायण राणे ने राज्य के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे के खिलाफ आपत्तिजनक वक्तव्य किया था। राणे के वक्तव्य के बाद उसके खिलाफ राज्य भर में शिवसैनिकों का गुस्सा फूट पड़ा है। दिग्रस शहर में भी स्थानीय शिवसेना नेता, पदाधिकारी और कार्यकर्ताओं ने नारायण राणे के खिलाफ जमकर नारेबाजी करते हुए राणे को मुर्गी चोर करार दिया। वहीं राणे के पोस्टर को चप्पलों से मारकर और पैरों तले रौंद कर, इतना ही नहीं पोस्टर जलाकर भी अपना गुस्सा शिवसैनिकों ने जाहिर किया है। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्याबद्दल केंद्रीय मंत्री कोंबडी चोर नारायण राणे यांनी आक्षेपार्य असं वक्तव्य केलेलं आहे, त्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी येथे दिग्रस शिवसेना तालुका व शहर याच्या वतीने जाहीर निषेध म्हणून येथे शिवाजी चौक आंदोलन करण्यात आलेले आहे। येथे कोंबड्याचा एक आपण बघताच आहेत की आम्ही एक कोंबडी चोर म्हणून नारायण राणे यांना प्रतिकात्मक विरोध म्हणून आम्ही इथे कोंबड्या आपल्यापुढे इथे निषेधासाठी आणलेले आहे। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री यांना सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून 2 वेळा भूषवण्यात आलेला आहे। सर्वेक्षणामध्ये ही गोष्ट कुठेतरी पोटात खुपत असल्यामुळे नारायण राणे हे घेतली जीभ आणि लावली टाळूला आणि कुठलेही वक्तव्य करत आहे, अशा वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। नारायण राणे यांचा म्हणजे कोंबडी चोर हा म्हणजे त्यांचं जे सुरुवात त्यांनी कोंबडी चोरपासून सुरुवात केलेली आहे आणि आज ते कुठतरी अनेकशे गुन्हे त्यांच्या डोक्यावर असून ते केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांची वर्णी लागलेली आहे आणि त्यांनी बोलण्याची पद्धत नाही आहे। नेहमी ते 24 तास दारूच्या नशेत राहतात आणि हा भांडखोर मंत्री म्हणून केंद्रीय मंत्री म्हणून मुख्यमंत्री उद्धव साहेबांच्या विरोधात आक्षेपार्थ विधान त्यांनी केलेलं आहे आणि त्यांचा निषेध म्हणून दिग्रस तालुक्याच्या वतीने या ठिकाणी निषेध सभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे। कुल मिलाकर देखा जाए तो सार्वजनिक जीवन हो या राजनीति का क्षेत्र, जहाँ भी कोई शिष्टाचार की मर्यादा को लांघता है तो उसके प्रति न सिर्फ आदर कम होता है बल्कि उसकी सम्मानजनक छवि भी ध्वस्त होने लगती है। ऐसा ही कुछ फिलवक्त नारायण राणे के साथ हो रहा है। BCN न्यूज़ के लिए दिग्रस से जुबैर खान की रिपोर्ट।